पनवेल महापालिकेच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिन त्याचबरोबर वटपौर्णिमा केली अनोख्या पद्धतीने साजरी. निसर्ग चक्रीवादळामुळे खारघर सेक्टर 11 मधील स्नेह सोसायटी समोरील एक वट उष्ट्राचे झाड उन्मळून पडले होते. त्याबद्दल खारघर संघर्ष समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी व्हॉट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांना आवाहन करत सदर वटवृक्षाचे पुनरोपण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तीच दखल घेत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी लगेच सिडको व पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला व सदर वटवृक्ष पुनरोपण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सदर प्रयत्नांना आज यश आले असून या वृक्षाचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. यासाठी सिडकोच्या उद्यान अधिकारी गीता सावंत, उद्यान पर्यवेक्षक व रोहित मेमाने, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जितेंद्र मडवी यासह किरण पाटील, नानासाहेब जाधव, किशोर क्षीरसागर, तानाजी घाडगे यांचे सहकार्य लाभले. नमस्कार, मी संजय जाधव, सेक्टर 11 खारघरमधून बोलतोय. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आमच्या सेक्टर 11 मधली जे मार्केट आहे त्या मार्केटच्या कोपऱ्यावरचं 10 वर्ष जुनं वडाचं झाड उन्मळून पडलं होतं. त्या झाडाला पुनर्स्थापित करावं अशी विनंती मी फेसबुकवर केली होती, फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती केली होती प्रशासनाला आणि नगरसेवकांना. तर आपल्या या प्रभागाचे नगरसेवक नेत्रा किरण पाटील या नगरसेविका यांनी अतिशय तडफेनं ताबडतोबीनं सर्व प्रशासनाबरोबर संपर्क साधून आणि स्वतः वेळ खर्च करून 2 दिवस अतिशय प्रयत्नपूर्वक सर्वांच्या सहकार्यानं आज या झाडाचं पुनर्रोपण केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.